रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महानगरपालिकेमध्ये विविध विभागात मानधनावर 17 अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार आहे, त्यासाठी 541 उमेदवारांनी अर्ज केले होते। त्यांपैकी 247 जागांनी मुलाखतीला हजेरी लावली होती, मात्र मुलाखती होण्यापूर्वी उमेदवारांच्या नावाची शिफारस केलेल्या याद्या आयुक्तांकडे सादर झालेल्या आणि तरी देखील या मुलाखतीचा निकाल महिनाभरानंतरही रखडलेला आहे। शहरात गावठाण भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे काम सुरू आहे। माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या प्रयत्नानुसार दीक्षित मंगल कार्यालय परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला। टप्प्याटप्प्याने ही सर्व कामे मार्गी लावून शहर खड्डेमुक्त होईल। राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विकास कामासाठी निधी उपलब्ध होत आहेत। शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन विकसित शहर निर्माण करायचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। नगर शहरात धूम स्टाईलने मंगलसूत्र चोरीने पुन्हा डोके वर काढले आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून घटना वाढत असताना रविवारी चोरट्यांनी उच्छाद मांडलाय। एकाच दिवशी 4 ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी पळवले आहेत। सकाळी व सायंकाळी सावेडी उपनगरात 3 तर नालेगाव परिसरात रात्री 1 घटना घडली आहे। या संदर्भात तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्ताबाग चौकापर्यंत भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत। जिथे रोड क्रॉसिंग आहे अशा 10-12 ठिकाणी या वाहिन्या उघड्यावर आहेत। या वाहिन्या खुदाई करून 3-4 फूट जमिनीखाली अंथरणे आवश्यक असतानाही वरच्या वर टाकण्यात आल्यामुळे या वाहिन्यांचा धोका निर्माण झाला आहे। या कामांची सखोल चौकशी करावी, कामांची माहिती मंजूर, रक्कम खर्च, कोणते काम झाले याची माहिती मिळावी। येत्या 8 दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक तायंगा शिंदे यांनी दिलाय। नगरमध्ये गेल्या महिन्याभरापासून ओसरलेली थंडीची लाट पुन्हा परतली आहे। शहर व परिसरातील तापमानाला सोमवारी घट झाली होती, त्यामुळे वातावरणात गारवा वाढला। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा कडाडा वाढून शहराचे तापमान 20° सेल्सिअसवर आले होते, मात्र गेल्या 15 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीची लाट ओसरली होती। सोमवारी सायंकाळी तापमानात मोठी घट होऊन पारा घसरला, तर वाढलेली थंडी पिकांसाठी पोषक आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।